नमस्कार, मी गंगाधर कदम। आपला किनोट न्यूज मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी। रात्री अनेक लोकांचा जो आग्रहाचा जो विषय होता, हे विषय खरं म्हणजे त्या सगळ्या लोकांची मी दिलगिरी या ठिकाणी याच्यासाठी व्यक्त करतो। 2019 मध्ये निवडणुका झाल्या जातात, पहिल्याच अधिवेशनामध्ये मला वाटते बोबडे हा विषय आपण लावून धरला आणि हे कामाला सुद्धा मंजुरी झाली। दुर्दैवाने या पुलाच्या संदर्भामध्ये असणारी जी ज्याला आपण बोर करतो आपण टेक्निकल सर्वे आणि बोर या काठी आपल्याला कोरोनाचे कालावधी असल्या कारणाने त्यावेळेस आपल्याला बोर मशीन त्या ठिकाणी उपलब्ध करता आली, त्याच्यामध्ये थोडासा तो विलंब झाला आणि तत्कालीन सरकारने त्याच्यामध्ये पुन्हा या पुलाच्या संदर्भामध्ये जो काही मॅप तयार करायचा असणार त्याच्यामध्ये बराचसे बदल केले आणि हे सगळं करण्यामध्ये जी प्रक्रिया करण्यामध्ये थोडासा त्याच्यामध्ये विलंब झाला आणि टेंडरची प्रक्रिया सुरू झाली आणि हे टेंडरची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हे कोरोनाची जी कालावधी त्या ठिकाणी सुरू झाली 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आणि सरकारने एकूणच सर्वच कामावर आर्थिक निर्बंध त्या ठिकाणी लावले गेले, त्याच्यामुळे ते काम करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी विलंब झाला। टेंडरची प्रक्रिया पूर्ण झाली, कामाला स्थगिती उठवण्यात आली, त्या ठिकाणी आर्थिक निर्बंध उठवण्यात आले, त्याच्यानंतर प्रक्रिया सुरू झाली। दुर्दैवाने आमच्या एजन्सीला ज्याला एजन्सीकडून काम करून घ्यायची होती, दोन मला वाटते एक सपोर्टेड टेंडर त्या ठिकाणी आम्हाला भरणं आवश्यक होतं पण वेळेवर अभ्यावाक ते टेंडर न भरल्यामुळे परत एकदा आम्हाला रिकॉल त्या ठिकाणी टेंडर करावं लागलं, त्याच्यामध्ये परत आमचे 2-3 महिने गेले। अशा पद्धतीने हा जो या पुलाचा असणारा प्रवास या ठिकाणी झाला आणि दरम्यानच्या काळामध्ये बाबूरावजी मग आमचे संदीप असतील सगळ्या लोकांचा आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची म्हणजे आता जी शिवसेना म्हणण्यापेक्षा अगोदरपासूनची जी शिवसेना आमच्या सोबत होती, आता 2 जरी आमच्या शिवसेना झाल्या असल्या तरी हे म्हणजे संपूर्ण राज्यामध्ये या राज्यामध्ये भाजपा शिवसेनेचं सरकार आलं पाहिजे अशा पद्धतीचा जनादेश त्या ठिकाणी दिला होता आणि अशा परिस्थितीमध्ये चुकीच्या लोकांच्या हातामध्ये गेली 2 वर्षाची सत्ता त्या ठिकाणी कार्यरत होती, अशाही परिस्थितीमध्ये आपण पूल मंजूर केला ही सगळ्यात मोठी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची असणारी उपलब्धी आहे। त्याच्यामध्ये काही वेगळं सांगण्याची काही आवश्यकता नाही, परंतु माझा एक स्वभाव आहे, एक 4-2 दिवसापूर्वी आमचे आनंदी मनोहर असतील, बाबूरावजी असतील, संदीप असेल आणि बाकीचे सगळे आमची मंडळी म्हणाले की आपण पुलाचं उद्घाटन केलं पाहिजे, एजन्सीला बोलून घेतलं त्याला सांगितलं काय उद्घाटन वगैरे करायचं आहे, कुणीतरी आपल्या गाव खेळातला आपला कुठला प्रमुख माणूस असेल, सरपंच असेल, त्याला बोलून नारळ फोडायचं सुरू करायचं। मागच्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आर्थिक निर्बंध असताना सुद्धा केवळ सरकारने एकच सांगितलं त्या ठिकाणी, आता या 2 वर्षाच्या कोरोनामध्ये आपल्याला त्याला पराभूत करायचं असेल, त्याच्यावर मात करून आपल्याला यशस्वी या ठिकाणी आपल्याला पुढे जायचं असेल तर फक्त आपल्याला आरोग्यावर त्या ठिकाणी खर्च करण्याची मुभा होती। तशा परिस्थितीमध्ये जवळपास 80-90% आरोग्य क्षेत्रामधले असणारे मग दवाखाने असतील या सगळ्या गोष्टीची आपण पूर्तता करण्याचं काम केलेलं आहे आणि कधी नव्हते ते तुम्हाला मी निश्चित या ठिकाणी सांगितलं पाहिजे। आपल्याकडे जवळपास जिल्हा उपरुग्णालयासह जो 18 ठिकाणी आपले प्राथमिक आरोग्य केंद्र आहे ग्रामीण भागामधले सगळ्याच्या सगळ्या मला वाटतं बोबडे त्या ठिकाणी आपण अँब्युलन्सची व्यवस्था केली, आपण कमी पडलेला नाही पण कधीही मोठेपणा बडेजावपणा त्या ठिकाणी आपण केलेला नाही, कारण जसं रेड्डी साहेबांनी सांगितलं की कार्यकर्ता म्हणून काम करत असताना तुमच्या सगळ्या आशीर्वादाची त्या ठिकाणी नितांत गरज होती आणि ती गरज म्हणून पूर्तता म्हणून नव्हे तर ही जबाबदारी जे दायित्व तुम्ही आम्ही आमच्यावर दिलेली आहे त्याची पूर्तता करणं ही नैतिक आमची जबाबदारी आहे। एखाद्या पुलाचं काम मंजूर करून आणणं, एखाद्या रस्त्याला निधी उपलब्ध करून देणं, एखादा छोटा साठवण तलाव मंजूर करून देणं, प्रलंबित असलेलं काम त्या ठिकाणी पूर्ण करणं म्हणजे त्या मतदारसंघातल्या लोकांवर आपण मेहरबानी करतो अशातलं काम, कारण समोरच्याकडून एखादं काम आपलं प्रलंबित होत नाही अशी तुमची धारणा झाली असेल, मानसिकता झाली असेल, म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये बदल केलेला आणि म्हणून बदलाची भूमिका घेऊन त्या ठिकाणी बदला म्हणजे एकमेकाच्या प्रति असून बदल्याच्या भावनेने नाही ती कामाच्या पूर्ततेच्या संबंधाने निकोप अशा पद्धतीची भावना ठेवून त्या लोकांच्या निकट लक्षात घेऊन ते काम केलं पाहिजे ही भूमिका घेऊनच आम्ही गेली अनेक वर्ष काम करतो आणि म्हणून 18 महिन्याची जो काही कालावधी मला इथून 27 वर्षाच्या अगोदर मिळाली होती त्याच्यानंतर मला वाटतं दादा आता हे 5 वर्षाची संधी मिळाली,
खरंच आपण तुम्हाला सांगतो की ते माझं दुर्दैव समजलं पाहिजे. आता ते 18 महिन्याची जी कालावधी होती त्यात त्याच्या म्हणजे कोरोनामधले 2 वर्ष महिना झाले माझ्याकडे उरले किती, आता 3 वर्ष. 3 मधले त्याच्यामधले सरकारमधले जे आता 3 साडेतीन महिने आपले येणाऱ्या सरकारमधले झाले, आता जवळपास आता आणखी परत आपल्याकडे 18 महिने शिल्लक. म्हणजे मागच्या वेळेचे 18 महिने शिल्लक होते आणि आता हे 18 महिने शिल्लक आहे. अशा ह्या 18 महिन्यामध्ये युगायुगाने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जनतेचा जनादेश असलेलं सरकार, भाजपा सेनेचं शिवसेनेचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आता स्थापन झालेलं आहे. जे जे म्हणून हे प्रलंबित असलेले काम आहे ते काम आपल्याला निकाली काढायचं आहे. उदाहरण म्हणून 1993 सालामध्ये जे कोठारी तलावाच्या संदर्भामधला जो विषय होता, जवळपास 40% काम आपलं पूर्ण झालं त्याच्यामध्ये. बालाजी फॉरेस्टवाल्याने आडकाठी निर्माण केली, त्याच्याकडे पाठवल्याचं त्याच्याकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही. अरे वो केंद्रीय मंजुरी राहते रे भाई, वो करणे को नाही जमता रे भाई. अरे कशासाठी करणे को नाही जमता रे भाई, ते बघायला कोणी तयार नाही. आता नांदेड जिल्ह्यामधल्या लोहार तालुक्यामधून वन विभागाला आपण 54 एकर जमीन, 56 एकर. आता ही 56 एकर जमीन फॉरेस्ट विभागाला नाही, फॉरेस्टने ऑब्जेक्शन घेतल्यामुळे काम झालं नाही आणि ते प्रकरण सुद्धा आपल्याला निकाली काढायचं आहे. अशाच पद्धतीचे मग मिनकीचा साठवण तलाव असेल, सारखणीचा साठवण तलाव असेल, वसवा ओढवीचा साठवण तलाव असेल. आणि सगळ्यात महत्वाचं सुखीदादा तुम्हाला सांगतो, तुमचे जे उच्च पातळी बंधारे अतिशय महत्वाचे. किनवट आणि माहूर भागासाठी किनवटचे लोकायला या पूर्ण संपूर्ण देशभरामध्ये विशेषतः आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 पीठापैकी पूर्ण पीठ असलेलं माहूर तो एक तीर्थक्षेत्र आहे. रेणुकाबाई देशभरातून लोक त्या ठिकाणी दर्शनाला येतात. उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाणी विकत घेऊन प्यावं लागतं. ते लोकांना माहीत नसायतला भाग नाही आणि म्हणून त्या धरणाच्या त्या ठिकाणी जर उच्च पातळी बंधारा जर पूर्ण झाला, तुम्हाला सांगतो आपल्या माहूर शहरासमेत येणाऱ्या सगळ्या भाविकांना सुद्धा पाण्याच्या पिण्याच्या संदर्भामधला विषय त्या ठिकाणी निकाली निघतो. हा जो विषय आहे, मग किनवटचा पाणी पुरवठ्याच्या संदर्भातला विषय असेल, आपल्या पैनगंगा नदीवरचा असणारा जो उच्च पातळी बंधारा आहे, ती गेली अनेक वर्ष केवळ पाणी परवाना न मिळाल्यामुळं ते प्रकरण निकाली झालेलं नाही. एवढंच नाही, किनवटचं टेंडर झालेलं तर सोकीदादा माहित आहे, आपल्याला आपल्या जमिनीवर भला मोठा रेतीचं गंजी टाकून बसलेलं होतं. अगं टेंडर झालं, रेतीची गंजी झाली, मग ती काम रद्द कसं होते? त्याची टेक्निकली ज्या काही प्रोसेस करायचे असतात त्याची पूर्तता करण्याची मानसिक जबाबदारी कोणाला करता आलं नाही, त्याच्यामुळे ते केले नाही. आणि म्हणून इकोझनच्या नावाखाली हे कालपर्यंत खपून गेले, परंतु बारकाने कुणी लक्ष घेतले नाही. आणि आपलं सरकार नसताना सुद्धा मग किनवाडचा असणारा बंधारा असेल, माहूरचा असणारा असेल, मारेगावचा असेल, या तिन्ही ठिकाणचं पाणी प्रमाण आपण उपलब्ध करून घेतलेले. इकोझोनचा विषय त्या ठिकाणी संपवला. लास्ट शेजलं त्या ठिकाणी आहे कोणते साहेब आमचं प्रकरण. मी कोणावर टीकाटिप्पणी करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी या उद्घाटनाच्या निमित्ताने यावं अशा पद्धती या परिसरातील लोकांनी आवाहन केलं असेल, टीकाटिप्पणी करत नाही. एखादा विकासाचं काम असेल तर हे माझ्या मतदारसंघामध्ये काम होते, माझ्या लोकांसाठी काम होते, या गावामध्ये ते काम होते, त्या ठिकाणी निमूटपणाने त्याला सहकार्य केलं पाहिजे अशी आपल्या सुधार भावनेतून आपली मैत्रीपूर्ण त्या ठिकाणी प्रवास करावा लागेल, याचा उल्लेख आमच्या रेड्डीदादांनी केला. कैलासवासी उत्तमरावजी राठोड साहेब जेव्हा त्यांच्या विरोधामध्ये मी निवडणूक लढवलो, निवडणूक लढवत असताना कधी बाप मुलाच्या विरोधामध्ये मुलगा बापाच्या विरोधामध्ये होत अशातला भाग नाही. जेव्हा जेव्हा मला एखादा प्रसंग निर्माण झाला तर त्यावेळेस अगदी वडिलाच्या नात्याने त्यांच्या अस्तेवाई पद्धतीने त्यांचा अनुभवाचा आपल्याला फायदा झाला पाहिजे, अधिक अधिक आपल्या भागाचा विकास करण्यासाठी जी मदत झाली पाहिजे, आणि म्हणून आम्ही त्यांच्याकडे जात होतो. मग ते डी बी पाटलांच्या विरोधामध्ये सुद्धा मी निवडणूक लढवली, पण मैत्रीपूर्ण सन्मान ठेवून त्यांच्या अनुभवाचा वडिलकीच्या नात्याने त्यांचे सुद्धा आम्ही मार्गदर्शन त्या ठिकाणी घेतले. परंतु एकमेकाच्या विरोधामध्ये आकडा पाकडा करून एखाद्या विधायक कामामध्ये त्या ठिकाणी अडकाडी आणण्याचं काम केलेलं नाही. परंतु दुर्दैवाने काल सरकार तर यायचं होतं पण चुकून आलं ना, अशा हवेमध्ये होते महाराज सगळे. आता सगळं काही यांचं झालं, आता एक रस्ता त्यांना दानमध्ये दिलं बरं का गजू, आता ते रस्ता पूर्ण केलं पाहिजे. माझा त्याला सपोर्ट आहे, नाही असं नाही, परंतु एखादं काम व्यवस्थित होत असेल, कामाच्या बाबतीमध्ये होत असेल, याच कोठारीच्या पुलाच्या संदर्भात बालाजी असेल, आमचे गजानन असतील, आमचे मारुतराव सुंकाळावर असतील, अनेकांनी या ठिकाणी आंदोलन केले या रोडच्या संदर्भामध्ये, या पुलाच्या संदर्भामध्ये. टेक्निकली ज्या गोष्टी असतात त्याची पूर्तता केल्याशिवाय आपल्याला ते पूर्ण काम पूर्ण करता येत नाही. आणि हे करण्याच्यासाठी
आणि जे पारावा पाठपुरावा लागतो ते करण्यासाठी आता आम्ही सांगितलं मी सभागृहामध्ये काय केलं तसं जर त्यांनी सांगितलं तर मी म्हणलं आमचे गुरुजी म्हणत होते अहो ते सभागृहामध्ये तुमचे भाषण आहेत सभागृहामध्ये आमच्याकडे टेपिंग पद्धत आहे आमच्याकडे सगळ्या आम्ही काय काय बोलतो हे आम्ही रेकॉर्ड आमच्या उपलब्ध होते माहितीच्या अधिकारात सुद्धा तुम्ही मागू शकता ही खोटं नाटक काही करता येत नाही परंतु एखाद्या कामाच्या प्रती लोकांच्या मनामध्ये गैरसोय गैरसमज निर्माण करून नेतृत्वाच्या किंवा ज्यांच्याकडे सत्ता पद आहे त्याला बदनाम करण्यासाठी सोयीचं राजकारण कशा पद्धतीने करता येईल अशा पद्धतीची यंत्रणा व्यवस्थितपणे त्या ठिकाणी काम करते आणि म्हणून माझे दोन्ही उच्च पातळी बंधारे या ठिकाणी प्रलंबित आहे ही दोन बंधारे जर मागच्या सरकारमध्ये सुद्धा तुम्हाला मुद्दाम मी सांगितलं पाहिजे माहूरला आज मी जवळपास 50 कोटी रुपयाच्या कामाचं उद्घाटन केलं आता मी 50 कोटी तर आपलं सरकार 3.5 महिने पुन्हा नाही येऊन झाले मी 50 कोटी कुठले मागच्या सरकारमध्ये मागच्या सरकार म्हणजे बोबडे इकडे आहे मागच्या सरकारमध्ये सरकार नसताना सुद्धा जवळपास आपण 250 ते 300 कोटी रुपये या मतदारसंघामध्ये आणले त्याचं कुठलंही नारळ मी त्या ठिकाणी फोडलं नाही कुठेही जाऊन त्या ठिकाणी उद्घाटन केले नाही एवढ्या याच्यामध्ये आर्थिक निर्बंध असताना सुद्धा माझ्या स्थानिक निधीमध्ये मला या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये 5.5-10 कोटी रुपये होते त्यापैकी काही वजा जाता जवळपास 7.5 ते 8 कोटी रुपये मी ग्रामीण भागातल्या मतदारसंघामध्ये माझ्या अधिकारामध्ये निधी वाटप केली कार्यकर्त्यांना तेथे काय कुठला सीसी रस्ता असेल कुठलं नाली असेल कुठलं छोटं समाज मंदिर असेल अंगणवाडी खोली असेल ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी केल्या त्याचंही कुठं जाऊन मला वाटतं मामा आम्ही नारळ फोडलं आणि उद्घाटन केलं नाही गावगावात केलं नाही बऱ्याच लोकांना तर 15 वर्षामध्ये स्थानिक निधी काय होती हेच माहीत नाही जेव्हा मी 1993 मध्ये आमदार झालो त्यावेळेस मला फक्त 25 लाख रुपये स्थानिक निधी होती आता माझ्याकडे 5 कोटी रुपये स्थानिक निधी आहे म्हणजे वैयक्तिक जे फंड आम्ही देऊ शकतो अशा पद्धतीची आहे पण याचाही कधी आम्ही भांडवल केला नाही परंतु भावांनो हे कार्यक्रम घेत असताना मी बाबुरावजीला आणि सगळ्याला सांगितलं अरे गपचूप आपल्या आमच्या डिपार्टमेंटचे सगळ्या लोकांना बोलून घेऊन आपण नारळ फोडून कामाला सुरुवात करा आणि मग विशाल कन्स्ट्रक्शनच्या लोकांना सांगितलं एजन्सीच्या लोकांना कमीत कमी 4 ते 5 महिन्याच्या उत्तमराव हे पूल मला लोकांसाठी लोकार्पण करायचं आहे आणि शक्यतो हे ताबडतोब आपलं काम सुरुवात करून आपल्याला पूर्ण करायचं अशा पद्धतीचं त्यांच्याकडून मी शब्द घेतला आहे आणि म्हणून खरं म्हणजे एजन्सीचे जे मुख्य कॉन्ट्रॅक्टर यांचे वडील आरोन युंपलेची आर्थिक तब्येत बरी नसल्यामुळे या ठिकाणी येऊ शकले पण त्यांनी मुलाला या ठिकाणी पाठवलं जबाबदारी गॅरंटीने सांगितलंय 4 ते 4.5 महिन्याच्या आत कुठल्याही परिस्थितीमध्ये हे पूल पूर्ण करून आपण लोकार्पण त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी घेऊन लोकांना आपण हे रहदारीसाठी त्या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे अशा पद्धतीने शब्द दिलेला आहे त्याच्यामुळे हा रस्ता मी पूर्ण केलाय म्हणजे तुमच्यावर मेहरबानी केली अशातला भाग नाही गेली अनेक वर्ष एक कार्यकर्ता म्हणून मग सत्तेमध्ये असो किंवा सत्तेच्या बाहेर असो ही सगळ्या गोष्टी असत असताना अगदी पुढच्या मुलाखतीत तुम्ही सगळ्या लोकांनी माझा सांभाळ केलेला आहे आणि मग हे दायित्व माझ्यावर आल्या कारणाने ही जबाबदारी या ठिकाणी पूर्ण करण्याची माझी नैतिक जबाबदारी आहे या जबाबदारीच्या भावनेतूनच या ठिकाणी हे काम आपण पूर्ण केलेलं आहे आणि हे काम करत असताना मग आमच्या विभागाचे उपअभियंता आमचे बोबडे असतील आमची एजन्सी विशाल कन्स्ट्रक्शनचे जे काही लोक असतील ह्या लोकांना सुद्धा आपल्या लोकांनी त्या ठिकाणी सहकार्य करावं लागेल बऱ्याच घरात काही ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होते गजू काही ठिकाणी चांगलं काम करत असताना अलीकडे तर आपल्या किनवट माहूरमध्ये खूप परिस्थिती आहे एजन्सीला काम करणं फार अवघड झाले हे सगळं करत असताना काहीतरी तक्रारी ह्या त्या सगळ्या गोष्टी करत असल्या एकदा आता मागच्या याच्यामध्ये मला वाटते आदिवासी उपयोजनेमध्ये जवळपास आपण 8 ते 10 कोटी रुपये आपण या ठिकाणी कामं केली 8 ते 10 कोटीचे कामं केले परंतु एजन्सीने काम केली 2 वर्षापासून त्या लोकांना आणखी पेमेंट मिळाले तक्रारी केल्या आपल्या लोकांनी एखाद्या कामाचा निकृष्ट दर्जा होत असेल चांगलं पद्धतीचं होत नसेल आमच्या अधिकाऱ्यांशी भेटा मला प्रत्यक्ष येऊन त्या ठिकाणी सांगा आम्ही त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीचं काम करू परंतु कारण नसताना तक्रारी करून कामामध्ये खोडा निर्माण करून ते काम त्या ठिकाणी प्रबलित ठेवणं ही काय चांगल्या गोष्टीचं लक्षण नाही याच्यासाठी आपण सगळ्या लोकांनी हे काम वेळेच्या चांगल्या पद्धतीचं तुमच्यासाठी माझ्यासाठी असणार आहे पोल पूर्ण करण्यासाठी त्यांना सहकार्य करा एवढंच या प्रसंगी आपल्याला विनंती करतो छोटे काणी का होईना प्रातिनिधिक स्वरूपातून का होईना आपली लिकड आणि लक्ष गरज लक्षात घेऊन खऱ्या अर्थानं या पुलाच्या उद्घाटनासाठी नव्हे तर मला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ आपण थांबून या ठिकाणी या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण थांबला त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो तुम्हाला आभार मानतो परत एकदा 2-4 दिवसानंतर आपण आता दिवाळीला समोर जाणार आहोत
दोन वर्ष कशी बशी कोरोनाच्या काळामध्ये आपली दिवाळी साजरी झाली, अनेक वर्षापासून पारंपरिक आपला असणारा सण आहे आपण साजरा करणं गरजेचं आहे, आपण करतच होतो, परंतु या वर्षामध्ये आपली दिवाळी अगदी जल्लोषामध्ये आनंदामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होण्याची परिस्थिती या ठिकाणी आपल्या समोर होती, परंतु नैसर्गिक कोप आणखी त्या ठिकाणी आलाय, अतिवृष्टीमुळे आपण हवालदिल झालो, प्रचंड आपली मोठी नुकसान झाली, थोडाभर सरकारच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करून जी काही आर्थिक मदत या ठिकाणी होते याही पलीकडे जाऊन कालच आमचे संदीप केंद्रे असतील, बाकीचे मंडळी असतील, एका दुर्घटनेच्या संदर्भामध्ये एका महिलेला चेक घेण्याच्या निमित्ताने एक बैठक घेतली मी माझ्या डिपार्टमेंटच्या लोकांची, परत कालच्या ज्या परतीच्या पावसामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे त्याचं सुद्धा पुनर्सर्वे करण्याच्या संबंधाने आपण सूचना दिलेल्या आहे, मला खात्री आहे परत काही ना काही आपल्या पदरामुळे निश्चित त्या ठिकाणी पडेल, परंतु हे सगळं करत असताना आजही आपण त्या दुःखातून सावरलेलो नाहोत, अशा परिस्थितीमध्ये सण तर आपल्याला या ठिकाणी साजरा करायचा आहे, हे सगळं करत असताना दुःख जे काही संकट असतील त्याच्यावर मात करत असताना आपल्याला अंधारातून त्या दिव्याच्या रूपाने आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारचा एक सूर्य उजळ त्या ठिकाणी यावं अशा पद्धतीची भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो, तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी दिवाळीच्या निमित्ताने सुख समृद्धी आरोग्य चांगल्या पद्धतीचं भगवंतानी तुम्हाला द्यावी अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो, परत एकदा विशाल कन्स्ट्रक्शनचं आमच्या विभागाचं आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो, थांबतो, जय हिंद जय महाराष्ट्र। सर्वांना विनंती आहे कोणी उठू नका, अल्पोहार जाग्यावर आपल्याला दिला जाईल, उठू नका कोणी। उत्तमरावजी केंद्रे कृपया बसा सर्वजण। परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा आपला किनट न्यूज, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा।